आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोर शास्त्रज्ञ सर मोक्षगुणम विश्वेश्वरिया यांच्याविषयी माहिती घेणार आहोत डॉक्टर विश्वेश्वरिया यांचा जन्म पंधरा सप्टेंबर अठराशे बासष्ट साली झाला त्यांची मुंबई विद्यापीठात एल सी ई ही पदवी घेतली होती व अठराशे चौऱ्याऐंशी साली बांधकाम खात्यात नोकरी स्वीकारली त्यानंतर सेवानिवृत्ती स्वीकारून म्हैसूर संस्थानामध्ये स्थापत्य सल्लागार म्हणून काही वर्ष दिवाणपद भूषवले म्हैसूरपासून बारा मैलावर कृष्णराज सागर हे प्रचंड धरण बांधणारे मोक्षगुडम विश्वेश्वरिया आज आपल्यात नाहीत हे धरण दीड मैलाहून लांब एकशे दहा फूट रुंद व एकशे चाळीस फूट खोल आहे चौदाशे फूट खोल आहे ते दरवाजे पाण्याच्या पातळीप्रमाणे आपोआप उघडतात डाव्या बाजूला काललेल्या विश्वेश्वरिया कालव्यासाठी डोंगर खोदून सुमारे चार हजार फूट लांबीचा बोगदा आहे धरणाजवळ अतिसुंदर वृंदावन आहे है। याशिवाय हैदराबादाचा मुसा नदीला काबूत ठेवून न शहराचा धोका त्यांनी टाळला आहे खडक खडक वासाला धरणाला लागलेले पाण्याचे पातळीप्रमाणे उघडणारे व बंद होणारे कळसूत्री दरवाजेही त्यांचीच कल्पकतेने प्रथम तयार केले या त्या त्यांच्या कल्पनेचा पनामा काळव्यातही उपयोग करण्यात आला भारतातील व महाराष्ट्रातील अनेक जलयोजनांचा आराखडा त्यांनी तयार केला त्यामुळे कर्नाटकात सिमेंट कागद साबण यांचे कारखाने उघडले गेले भद्रावती येथे पोलादाचा कारखाना उभारून उत्कृष्ट प्रतीचे पोलाद निर्माण होऊ लागले भारत त्यावेळी परप्रांतीयांचा होता स्थापत्यशास्त्रज्ञाला इंग्रजांचे पाठबळ नव्हते तरीही जगातील स्थापत्यशास्त्रज्ञांनी तोंडात बोटे घालावीत इतके आश्चर्यजनक काम मोक्षगुडम यांनी केले स्वतंत्र भारताने त्यांना भारतरत्न हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले एकोणावीसशे तेवीस सालाचा लखनौ इथे भरलेल्या विज्ञान परिस्थितीचे परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांना देण्यात आले कन्स्ट्रक्श